जाऊया कारण की शब्दांना तलवारी पेक्षा जास्त शब्द सलोका व्यवस्थित वापरत आपण मैदानाच्या आतमध्ये तीच शिकवण आज इथे उतरूयात पंचांचा इशारा सामना चालू गेम ऑन लेट्स प्ले काउंट डाऊन स्टार्ट नाव थ्री टू वन गणपती बाप्पा मोरया चला या मॅश ला आपण इथून सुरुवात करूया ऑप्टीबार चेंडू पहा पहिला चेंडू त्यानं ऑप्टीबार फेकला होता अतिउसली या चेंडूला पंचांचा वाईटचा इशारा अमोल काळे सर आपल्यापर्यंत इशारा करतायत क्वालिफाईड बनचा आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून इशारा आला की हा चेंडू वाईट आहे इथे अतिरिक्तची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल धाव संख्या फलकावरती ही एक धाव आली असताना आपण पाहतोय संघाचा श्रीगणेशा होतोय फलंदाजी करणाऱ्या मोहा कोलिवाडा संघानं ही एक धाव मात्र प्राप्त केली आहे बिना मेहनतीची धाव यार्क लेंथ किती सखोल टप्प्यानं चेंडू फेकला जातोय आणि इथे जर विचार केला मोठी अपील देखील घेतली होती तिथे आपल्याला पाहायला मिळतंय त्यांना यश मिळतंय फलंदाज बाद होतो इथे काय सुंदर गोलंदाजी आहे पहा मैदानाच्या आतमध्ये मयूर फडके या खेळाडूनं जी इम्प्रुव्हमेंट केली या क्रिकेटमध्ये ती इम्प्रुव्हमेंट खूप अतिशय महत्त्वाची आहे कारण की एखादा खेळाडू एखाद्या संघामध्ये समाविष्ट व्हावा आणि त्यानंतर त्यानं त्याचा नाव लौकिक करावा आणि लौकिकास्पद कामगिरी आपण पाहतोय या खेळाडूची मयूर फळके या खेळाडूच्या माध्यमातून एक इमर्जिंग स्टार प्लेयर आपल्याला पाहायला मिळेल किती सुंदर गोलंदाजी आहे कधी सखोल टप्प्यावरती चेंडू फेकत असतो मात्र जो वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे तो वेग तो इतक्या वेगानं सोडत असतो इतकी भन्नाट त्याची गोलंदाजी आपण पाहतोय आज या मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुरेख असा खेळ त्याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती वाईट फेकला होता बिना मेहनतीची धाव तिथे मिळाली होती संघाला मात्र इथे आपण पाहतोय आता विकेट घेऊन त्यानं मात्र आपला बदला पूरा केलाय आणि ज्या कामासाठी त्याला इथं आणलं होतं तो काम त्यानं मात्र पहिल्या चेंडू मध्येच करून दाखवलाय नेक्स्ट बॉल मयूर फडकेचा मनोज कोहली आणि गौतम कोहली असे दोन खेळाडू पाहायला मिळतील इथे पहा एक धाव आरोग्यासाठी असंच काहीसं समीकरण ते दाखवत आहेत बाईच्या धावा चोरण्याचा त्यांचा धाड असा आहे कारण की त्यांना माहिती आहे इथे फक्त आपल्याला धावा चोरायच्या आहेत मग त्या धावा कशा का होईनात आणि धावा चोरणं म्हणजे क्रिकेटमधील एक स्किल आहे युद्धात आणि प्रेमात सगळं काही माप असतं तसंच क्रिकेटमध्ये देखील आपण जर चोरी करत असाल धावांची तर ती तुम्हाला माप असणार आहे कारण की धावा बनवणं यासाठी आपण खेळत असतो आणि धावा रोखणं यासाठी आपण खेळत असतो आणि असाच काही सहा खेळ आपण पाहतोय क्रिकेटचा इथे रंगत असताना क्रिकेटचा रंगारंगी सोहळा पाहतोय इथे किती मोठी अपील आहे पहा किती मोठी अपील आहे आणि पंच तटस्थ आहेत अपील खारीज झाली आहे पंचांनी लगेच ओळखलं लग कुठेतरी पंचांना गुमराह करण्याचा प्रयत्न आहे कारण की क्रिकेटच्या नियमामध्ये असा ही नियम आहे की अपील घेणं गरजेचं आहे आणि अपील फक्त सर्कलच्या आतमधील खेळाडू घेऊ शकतात बाहेरील खेळाडूंना अनुमती नाही आहे आपील घेण्याची हा देखील क्रिकेटचा नियम आहे असे अनेक सारे नियम आपण पाहतो क्रिकेटमध्ये ज्यांचा अंतर्भाव झालेला आहे दरवर्षी डिसेंबरला आपण पाहतो क्रिकेटमध्ये नियमामध्ये बदला होत असतो आणि तिथून आपण पाहतोय आता देखील पंचवीस डिसेंबरला थोडासा बदल होईल असं वाटलं होतं मात्र हालचा बिझी शेड्यूल असणार आहे कोरोनाचं शेड्यूल आहे आणि तिथे सर्व काही आपण पाहतो व्यवहार असतील ते खंडित झालेलं आहेत कुठेतरी त्यांना थोडासा स्वल्पविराम बसला आहे मग शाला कॉलेजेस असतील तिथे देखील आपण पाहतो फक्त पदवी शिक्षण आणि त्याच्यामध्येच आपण पाहतोय ज्या काही एक्झाम वगैरे हो असतील त्या चालू आहेत खूप मोठं नुकसान कोरोना नावाचं हे जे काही संकट आपल्यावरती आलं आहे त्या संकटानं आणलं आहे या संकटाला आपण नक्कीच मात करू या संकटाशी आपण नक्कीच फाईट करू पहा इथे चांगला फटका गॅपमध्ये स्किलिंग स्ट्रोक अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक चार धावांसाठी खणखणीत चौकार काय नजाकत आहे काय ताकद आहे या खेळाडूकडे ताकद आणि नजाकत या दोन गोष्टींचा द्विद्वंद्वी संगम पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहिलं या चेंडूवरती फाईन फटका खेळला असताना चार धावा त्यांना आपल्या अकाउंटमध्ये जमा केल्या संघाची धावसंख्या वाढेल एकूण धावा धावफलकावरती फलकावरती या चौकाराच्या मदतीनं सहा धावा आहेत पहा कशा रीतीनं ते धावा आहेत मोठा फटका घेण्याचा कुठलाही त्यांचा धाडस नाही आहे फक्त दिशा देऊन इथे त्यांचा खेळ आपण पाहतोय आणि क्रिकेटमधलं मादक सौंदर्य काय असतं ते दाखवून देत आहेत मैदानाच्या आतमध्ये यावेळीचा चेंडू ऑप्टीवर चेंडू पुन्हा एकदा त्यानं फेकला होता टप्पा पडल्यानंतर चेंडूला उचली मिळतीय आणि टप्पा पडल्यानंतर उचली मिळाल्यानंतर चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे षटकाचा खेळ इथे संपेल मयूर फडके या गोलंदाजानं आपलं षटक संपुष्टात आणलंय मोहा कोलीवाडा संघासमोर तो गोलंदाजी करत होता त्यामध्ये त्यानं प्रशांत कोहली या फलंदाजाला शून्यवरती बाद केलं होतं मात्र मनोज कोहली आणि गौतम कोहली या दोन खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत धावा जमा केल्या त्या म्हणजे सहा धावा पहिल्या षटकानंतरचीही त्यांची अवस्था एक गडी बाद झालाय मोहा कोलीवाडा संघाचा आदर्श ट्रॉफी दोन हजार वीस हे पर्व प्रायोजक करते आहेत आदर्श स्पोर्ट सेव्हेंटी सेव्हन्टी आय एम क्रिकेटर ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन आहे आणि चांगली प्रणाली अतिशय सुरेख अशी स्पर्धा आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळणार आहे तिथे मात्र आपण युट्यूबवरती जर पाहिलं तर युट्यूबवरून प्रेक्षक वर्ग या सामन्यांचा सा मनसोक्त आनंद घेत आहे त्यांचं देखील आपण पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत करूयात आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात नवीन बॉलर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यावरती इथे अटॅकिंग क्रिकेट न खेळता डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण पाहतोय कशा रीतीने खेळला जातोय सिंगलला प्राधान्य दिलं सिंगलनं संघ पुढे सरकताना पाहायला मिळेल धावा आपण पाहतो इतक्या अशा बनत नाहीयेत शेवटच्या सामन्यामध्ये अशा धावा बनणं म्हणजे कुठेतरी थोडासा आपण पाहतोय संघ बॅकफूटवरती जाण्यासारखं असणार आहे क्रिटिसिझम असं देखील म्हटलं जाईल कारण की इतक्या चांगल्या प्रकारे फलंदाजी आपण केली होती तिथे असं आला बसणं म्हणजे कुठेतरी क्रिटिसिझमचा प्रश्न उठणार आहे आणि क्रिटिसिझमला आपण कधीच निगेटिव्हली घेऊ नका हीच विनंती असणार आहे कारण की एक वेळ होती क्रिटिसिझम आपण पाहिलं क्रिटिसिझम मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतामध्ये चालू आहे भारतामध्येच भारता नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये तिथे एक वेल होती दोन हजार तेराचं काहीतरी ते जानेवारीचा महिना चालू होता आणि भारत टेनिस क्रिकेट भारत लेदर क्रिकेट विश्वासमोर एक प्रश्न होता की अटॅकिंग क्रिकेटर आणायचा कुठून आणि तेव्हा आपण पाहिलं होतं इथे पहा हा चेंडू गुल्ड स्पॉटला पिचिंग पुन्हा एकदा या खेळाडूची ओळख आहे गुल्डंड स्पॉटला पिचिंग करणं आणि इथे फसतायत फलंदाज तर तेव्हा प्रश्न पडला होता बोर्डासमोर की आपण कुठला क्रिकेटर आणायचा तेव्हा जगातील तिसरा स्लोएस्ट खेळाडू म्हणजे रोहित शर्मा याची आपण पाहिले त्यांनी निवड केली स्लोएट खेळाडू म्हणून त्याची निवड होती जागतिक थर्ड स्लोएट बॅट्समन इथे पहा काय फटका लागतोय गॅपमध्ये चेंडू जातोय आणि चार धाबा मिळत आहेत नशिबाची साथ मिळते आहे आणि चार धाबा संघाच्या खात्यामध्ये आदर्श ट्रॉफी या बॅनर या कटआउटला हिट झाला चेंडू आणि या स्पर्धेला सलाम ठोकला चौकारानं हो दावं 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 तर नक्कीच तेव्हा प्रश्न पडला होता की आपण कुठला खेळाडू आणायचा जगातील थर्ड स्लोएस्ट बॅट्समन म्हणून रोहित शर्माची तिथे निवड झाली तेव्हा काही वरिष्ठ खेळाडूंनी देखील एक कमेंट दिली की रोहित शर्माला खूप धावायला सांगा जेणेकरून त्याचं पोट कमी होईल आणि धावून धावून तरी धावा येतील मात्र त्यानंतर आपण पाहिलं ज्यानं दोन हजार धावा बनवण्यासाठी ब्याण्णव इनिंग घेतल्या होत्या त्यानं मात्र जो हाकार घातला तो रोहित शर्मा त्यानं कधीच क्रिटिसिझमला निगेटिव्हली घेतलं नव्हतं जो काही असेल तो आपण पॉझिटिव्हली विचार करणं गरजेचं आहे आपल्यावरती बोट उठतील मग तिथे आपण त्या बोटांना आपल्याकडे न घेता आपण तिथे आपल्याकडं एक बोट आहे समजून बाकीची तीन बोट त्या लोकांकडे राहतात हेच आपण विचार करणं गरजेचं असणार आहे आपण धाव फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतील एकूण तेरा धावा मनीष फडके आता गोलंदाजी करतोय एक चौकार त्याच्या आपण गोलंदाजीमध्ये पाहिला होता कटआउटला लागलेला चौकार होता दोन धावा या चेंडूवरती आल्यात शेवटचा एक चेंडू शिल्लक या षटकामधील ओर द विकेट न फेकेल समोर बंधू राय वाईटचा इशारा पण सांचा प्रवीण पवारचा सा इशारा करतायत की हा चेंडू वाईट आहे दोनही हात त्यांनी आपले फुलवले आणि कवायत प्रकार दाखवला वाईटचा इथे एक धाव अतिरिक्त ची संघाच्या खात्यामध्ये ऍड करण्यास भाग पाडलं जात आहे आमच्या स्कोरर मित्राला खऱ्या अर्थानं स्कोरर मित्र आपण पाहतोय या द फेमस रायटर मॅन फ्रॉम वाजे सोमनाथ पाटील बी एस सी कम्प्लीट स्कोरिंग करतोय आणि मीही बीएससी कंप्लीट कॉमेंट्री करतोय म्हणजे हे सगळे नशिबाचे भाग आहेत जाऊयात मैदानाच्या आतमध्ये एकूण धावा धावफलकावरती पंधरा षटक इथे संपुष्टात येईल दोन षटकांचा खेळ संपलाय मयूर फडके आणि मनीष फडके या दोन खेळाडूंनी इथे आपण पाहतो षटक संपुष्टात आणलंय पाण्याची मागणी इथे केली जाणार आहे आयोजकांना विनंती असेल की आपण पाण्याची पूर्तता करायची आहे ड्रिंक ब्रेक लागेल स्ट्रॅटेजिक टाईम आउट असं देखील आपण याला म्हणूयात क्रिकेटमध्ये पंधरा धावा धाव फलकावरती आणि त्या बनवण्यामध्ये जर कोणाचं चा योगदान चांगलं असणार आहे तर प्रथम नाव आठवेल मनोज कोहली या फलंदाजीचं आजपर्यंत आपण पाहतोय त्यानं या सामन्यामध्ये अकरा धावा त्यानं बनवल्या आहेत आपल्या फलंदाजीमधून आणि त्यामध्ये दोन चौकारांचा समावेश आहे म्हणजे मोठ्या फटक्यांना कुठेतरी तो आला घालतोय मात्र चौकाराकडे जास्त जास्त लक्ष आहे क्रिकेटचा गॉड अर्थात जर सर सचिन तेंडुलकर सरांची आठवण आपल्याला होईल ते जास्त चौकार आणि त्यांनी धावा बनवल्या होत्या आणि जागतिक विक्रम देखील त्यांच्या नावावरती जमा असणार आहे सर्वाधिक जास्त चौकार मारण्याचा विक्रम कदाचित विराट कोहली तो रेकॉर्ड मोडेल अशा आपण पाहतो अशा इथे उद्धवत आहेत असा तिथे प्रश्न देखील झालेला आहे आणि तसा खेळ देखील आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून मात्र रेकॉर्ड बनतात ते रेकॉर्ड तुटण्यासाठी बनतात जसं सकाळी म्हटलं नरेंद्र भगत सरांनी की रेकॉर्ड बनतात ते तुटण्यासाठी मग आपण स्वतःचं काय होईना स्वतःचे रेकॉर्ड मोडत चला आणि आपण मात्र जीवनाला असंच काहीसं जगत चला टेन्शन न घेता आपण जगायचं आहे टेन्शन घेतलं तर आपल्या मेंदू आणि वरच्या कवचामध्ये जी काही आपली झाली आहे ती पातळ होईल आणि आपण वेडे होऊ तसं न होण्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्रेशर आपण घेऊ नका हाच संदेश घेऊन पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये वळसा घेऊयात चेतन कुठलीची निवड झाली आहे तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी करिता समोर आपल्याला पाहायला मिळणार आहे फलंदाज मनोज कोली मनोज कोहली ऑन अ स्ट्राईक चेतन खुटले पहिला चेंडू फेकेल पहा इथे चांगला फटका गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक चेंडूला पकडणार फेकणार दरम्यान धावा चोरण्याचा धाडस ते आहेत मिसफिल्ड थोडीशी होती आहे कुठेतरी लगेच पुन्हा एकदा धाव चोरण्याचा त्यांनी धाडस दाखवण्याचा प्रयत्न केला होता मात्र लगेचच माघार घेतली कारण की त्यांना माहिती आहे की इथून आपल्याला वाचून खेळणं खूप महत्वाचं आहे यदि से तो तोर बनायगे आणि तशाच प्रकार जास्त कशा बनवायच्या त्याच्याकडे त्यांचं लक्ष केंद्रित आहे आपण पाहू शकता किती सुंदर गोलंदाजी आहे ऑफ दी यॉर्कर दंडूंची फेकी होती क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुंदर चेंडू कुठला असेल तर ऑफ स्टम दी यॉर्कर असणार आहे कारण की या चेंडूवरती आपण पाहिलं फारसा कमी शा धावा येतात आणि हा चेंडू एक चांगला चेंडू आहे चांगला रिलीफ देत असतो आपल्या संघांना आणि तो चेंडू इथे फेकला होता या दरम्यान आपण पाहतोय ओसी इंडिया लीडर ओसी इंडिया कंपनीचे लीडर मयूरदादा रावल यांचं इथं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आपण स्वागत करूयात षटक संपल्यानंतर आपण त्यांच्याकडे बोलणार पहा इथं किती चपल एस टी रक्षण होत आहे पंच थर्ड अंपायरला इथे रिफर करतायत हा निर्णय स्टंपिंग आपण पाहतो किती सुंदर केली आहे पंचांनी पंचांनी इथे इशारा केला विकेट किपरची के ती कि मी आपण पाहिलेली होती काय सुंदर खेळ आहे मैदानाच्या आतमध्ये किती चपलपणा थर्ड अंपायरला रिफर केलं इथे निर्णय काही रिझल्ट असणार आहे आपल्याला थोड्याच वेळात मिळेल इथे चतुर चालक हिस्ट्री रक्षक पाहायला मिळाला आणि किती करंट त्याच्यामध्ये आहे ती ऊर्जा त्याच्यामध्ये किती आहे ती ऊर्जा त्यानं दाखवून दिलेली आहे आतापर्यंत आपण पाहतोय डायरेक्टली थर्ड अंपायरला रिफर इथे केलेला आहे आणि नॉट आउट असणार आहे नक्कीच आपण नुकताच चर्चा केली ओसी इंडिया कंपनीचे लिडर मयूर रावल यांचं इथे आगमन झालेलं आहे श्रद्धेनं ज्ञान मिळतं नम्रतेनं मान मिळतो आणि योग्यतेनं स्थान मिळतो या तीन गोष्टींचा त्रिवेणी संगम आपण पाहतोय आमच्या मंचावरती उपस्थित मान्यवर मयुरदा रावल यांचा इथे सन्मान थोड्याच वेळानंतर आपण करूयात दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जाऊया तीन चेंडूंचा खेळ झालाय या षटकामध्ये अद्याप दोन धावा खर्च केल्या चेतन खुटले एक डॉट चेंडू खेळाडू फलंद झाला रावलचा चेंडू हवेमध्ये जेल उडालाय आणि जेल खाली एस रक्षक आपल्याला पाहायला मिळेल कुठल्याही प्रकारची चूक घडत नाही आहे पकडलाय जेल संपुष्टात आणलाय फलंदाज मनोज कोली या खेळाडूचा खेळ फलंदाज बाद होईल दरम्यान आपण जाऊयात सन्मानाकडे आमच्या सन्मान मूर्ती मयुर रावल ओसी इंडिया कंपनीचे लीडर आणि त्यांचा इथे मान सन्मान केला जातोय माईची उपदारशाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण त्यांच्या मनामध्ये सतत सलसळत राहावी म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते विशालदा जितेकर विजय यांच्या वतीनं आपण पाहतोय त्यांचा हा मान सन्मान सोहळा मंचावरती मोठ्या ताठामाटानं पार पडलेला आहे चेतन कुठले गोलंदाजीसाठी या बेलचा चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा झेल उडाला आहे क्षेत्ररक्षक निशांत तिथे आहे थोडासा गडबडतोय निशांत आज या मैदानामध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आता झालंय झेल पकडला असताना फलंदाजाला बाद केलंय अजून एक मोठा धक्का बसतोय मोहा संघाला ही मानसिकता नाहीये मोहा संघाची ही अस्मिता नाहीये त्यांची ही क्रिकेटवरची निष्ठा त्यांची नाही आहे मात्र इथे आपण पाहतोय आज काय झालं या संघाला हा प्रश्न मात्र उद्भवलाय या मॅचमध्ये कारण की या संघानं आपण पाहिलं मागील हप्त्यापासून ज्या प्रकारे मन जिंकलीत प्रेक्षकांची इथे मात्र थोडासा बॅकफूट होते हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजित कोहले आपण पाहतोय तर दुसरा सवंगडी मित्र देखील त्याच्या भेटीला आलाय हाव्यामध्ये हा मोठा फटका घेण्याचा धाडस क्षेत्रक्षक तिथे आहे चुकी करणार नाही अप्रतिम कलेक्शन अजून एक मोठा धक्का बसेल सलगता तिसरा फलंदाज आपण पाहतोय बाद झालाय आणि क्रिकेटची खरी विकेट विकेट्रिक आता मात्र प्राप्त केली आहे गोलंदाज चेतन कुठले या गोलंदाजांना जोरदार टॅलं स्वागत झालंय खेळाडूचं आणि विकेट हॅट्रिक देखील संपादन केली आहे चेतन कुटलीनं पहिल्या तीन चेंडू मध्ये दोन धावा खर्च केल्या होत्या एक डॉट चेंडू दोन सिंगल आणि नंतरच्या तीन चेंडूच्या स्पेलमध्ये त्यानं सलग तीन गडी बाद केलेत मोहा संघाचे ही त्याच्या आतापर्यंतची गोलंदाजी आणि हा त्याचा आतापर्यंतचा गोलंदाजीचा कालखंड होता बघा तीन षटकांचा खेळ इथे संपलाय तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या धावपटावरती आपल्याला सतरा धावा पाहायला मिळतील सतरा धावामध्ये मनोज कोहली या फलंदाजांना चांगलं योगदान दिलं आपण पाहिलं त्याला बारा धावा त्यानं जमा केल्या होत्या बारा चेंडूंचा खेळ देखील त्यांना केला होता दुसऱ्या बाजूनं अजून असा एकही फलंदाज नाही आहे की ज्यानं तीनच्या वरती धावा जमा केल्या संघासाठी आणि म्हणूनच हा संघ थोडासा बॅकफुट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय नवीन गोलंदाजाची निवड गोलंदाजीसाठी आपण आदित्य फडके या खेळाडूला पाहू शकता आज आपण पाहतो अक्षय पाटील ट्वेल्थ मॅन नांदगाव संघाकडून एक नवीन रायझिंग स्टार खेळाडूला संधी मिळाली आहे हा चेंडू मिस स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारण्यासारखा हा हातातून त्यानं चेंडू सोडलाय चौकार इथे मिळेल मिस फिल्ड इज हर अँड एक्स्ट्रा रन्स इजर म्हणजे इथे बोनस मिळतोय चार धावा मिळतील चार धाव्यानं संघ पुढे एकवीस धावा धावफलकावरती नेक्स्ट बॉल आदित्य फडके पहिल्या चेंडूवरती चौकार त्याला मिळालाय इथे पहा कशा रीतीनं फील्डची विवेचना आहे आणि कशा रीतीनं चेंडू अडवले जात आहेत इथे एक रन मिळेल एका धावेनं संघ पुढे जाईल धाव संख्या वाढेल टोटल कार्डवरती आपल्याला आता बावीस धावा पाहायला मिळतील आतापर्यंत आपण पाहतोय हा खेळ त्यांचा रंगत आहे सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये आदर्श ट्रॉफी दोन हजार वीस हे पर्व आणि आदर्श स्पर्धा आणि एखाद्या स्पर्धेकडून आदर्श कसा घ्यावा या स्पर्धेचं आपण हे गमक दृश्य आपण पाहतोय ही त्यांची खासियत आहे म्हणजे ज्या प्रकारे आपण पाहतो सत्यमेव जयते जैते हे आपलं ब्रीदवाक्य वाक्य आहे तसंच आपण आपल्या आदर्श आणि त्या आदर्श आपला जोपर्यंत प्रतिस्पर्धी बनत नाही आहे तोपर्यंत आपण संघर्ष करायचा हेच या स्पर्धेचं आपण ब्रीदवाक्य वाक्य मानूयात आणि पुन्हा एकदा या स्पर्धेला आयडॉल म्हणून आपण पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची आपण सुरुवात करूयात आदित्य फडके गोलंदाजीसाठी साथ चौथा चेंडू फेकेल बघा किती सुंदर चेंडूंची फेकी होते मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन कशा रीतीनं शांत आहेत मैदानाच्या आतमध्ये हा सुंदर खेळ त्यांचा इथे आपण पाहिलं धावा चोरण्यासाठी दाव ते संघर्ष करतायत बाईची धाव आता आलेली आहे एका धावेनं संघ पुढे जाईल संघाची धाव संख्या वाढेल एकूण धावा धाव दाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच तेवीस धावा धाव फलकावरती गडी बादचा विचार आपण केला तर चार गडी त्यांनी गमावलेत पाच आणि सहा या क्रमांकाचे क्रमाने उतरलेले फलंदाज स्वप्नील कोळी आणि पवन कोळी मैदानाच्या आतमध्ये हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील यावेळीचा चेंडू सरळ फटका आपण पाहतोय खेळलेला आहे दोन खेळाडू तिथे आहेत पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग आणि पुन्हा एकदा चेंडू त्यांना चकवा देतोय पुन्हा एकदा अशाच काहीशा चार धावा त्यांना बोनसच्या स्वरूपात मिळत आहेत चौकार चार धावा पुन्हा एकदा आपण पाहतोय दोन वेळा मिस आपण पाहिली या खेळाडूंच्या माध्यमातून झाली आहे आणि तिथे त्यांनी आठ धावा म्हणजे बोनस दिलाय समोरील संघाला सत्तावीस धावा धावपलकावरती आदित्य फडके या गोलंदाजावरती आपण दोन चौकार येताना पाहिले तिथे त्या मिसफील्डच्या चौकारच्या धावा होत्या एकूण धावा सत्तावीस आणि चेंडूंचा विचार केला एक चेंडूचा खेळ बाकी आहे शेवटचा एक चेंडू चौथं षटक या इनिंगमधील शेवटचा एक चेंडू स्लोवर चेंडू फेकला होता म्हणजे कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न होता शेवटच्या चेडवरती एक धाव कम्प्लीट दुसरी आहे दुसरीचा प्रयत्न पहा इथे झालेला आहे आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय एकच धाव मिळेल एक धावेनं संघ पुढे जाईल इथे आपण पाहतोय पंचांचा इशारा षटक समाप्तीचा इनिंग देखील इथे संपली जाणार आहे आणि पहिल्या सत्राचा फर्स्ट स्पेलचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळेल अठ्ठावीस धावा धावफलकावरती एकोणतीसचं लक्ष असणार आहे इथे द्वितीय सत्रामध्ये आयन मोबाईल शॉप इलेव्हन नांदगाव संघासमोर तर या धावा ते कसे बनवतील हे पाहण्यासाठी आपण द्वितीय सत्रामध्ये वळण घेणार आहोत आपण जर विश्लेषण पाहिलं मयूर फडके या गोलंदाजानं सहा धावा दिल्या होत्या मनीष फडकेनं नऊ धावा दिल्या होत्या चेतन कुटलेनं वेलकम बॅक दाखवला दोनच धावा दिल्या होत्या आता आलेल्या आदित्य फडके यांना अकरा धावा खर्च केल्या अशा प्रकारे या धावा बनल्या एकूण अठ्ठावीस आणि एकोणतीस धावांचं आव्हान असणार आहे चार षटकामध्ये द्वितीय सत्रामध्ये आणि ते आव्हान पेळायचं आहे नांदगाव संघाला या धावा कशा बनतील हे पाहण्यासाठी आपण जाणार आहोत त्याआधी मी आमच्या सर्व आदर्श ट्रॉफीचे आयोजक आणि त्यामध्ये सागरदादा मांडवकर असतील दीपक पाटील सर पलस्पी असतील यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन की एवढ्या मोठ्या मंचावरती बोलण्याची त्यांनी मला संधी दिली त्यासाठी मी आपला खूप ऋणी आहे आणि इथून मी पुन्हा एकदा आपली रजा घेतोय परत एकदा आपण अशी स्पर्धा घेऊन भेटूयात तोपर्यंत कोरोनापासून वाचा थँक्यू व्हेरी मच आकाश आजच्या दिवसामध्ये आपण ज्यांचं समालोचन ऐकलं यंग टॅलेंट आहे नरेंद्र भगत सर असतील आजच्या या दिवसामध्ये तर उद्या सुपर एटमध्ये धडक कोण मारणार या दोन संघादरम्यान तर उद्या नऊ वाजता पहिला सामना असणार विचुंबे संघ आपल्याला रिपोर्टिंग करायचं आयन मोबाईल्स युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ या संघामध्ये जे खेळाडू आहेत बघा सर्व नऊजण जे खेळाडू आहेत ते सक्के भावासारखे आहेत सक्के भाऊ आहेत प्रतीक उद्धार असतील निशान उद्धार मयूर फडके मनीष फडके चेतन खुटलेत नरेश खुटलेला पाहतोय अनुज खुटले आणि आदित्य फडके आहेत अक्षय फडके सर्व भाऊबंदकीची ही टीम आज मात्र प्रभावित केल्या मात्र समोर एक थोडासा दडपण असणारे मोहा कोलीवाडा संघ कारण त्यांचे प्रमुख खेळाडू आज संघामध्ये नाही आहेत स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चष्कमधी तो संघ तिकडे मेगा फायनलचा प्रवास करतोय आणि कुठेतरी त्याची किंमत मोजावी लागली कारण जेव्हा तुमचे प्रमुख खेळाडू नसतात त्यानंतर प्रचंड दडपण असतो आणि आज आपण इथे पाहिलं ते दडपण झुगारून पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केल्या टार्गेट असेल चार षटक ट्वेंटी नाईन प्रति खुद्दारसाठी हे लक्ष सोपं असेल मात्र क्रिकेट क्रिकेट खेळामध्ये भविष्यवाणी करणं खोट असत अंपायर सिग्नल गेम ऑन पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर मोहा कोलिवाडा संघाकडून गोलंदाज सज्ज होईल पहिला चेंडू चोवीस मध्ये करायचे एकोणतीस आज एकूण दहा संघ या स्पर्धेमध्ये खेळले स्ट्राईक रेंडला इज ऑन स्ट्राईक प्रतिक उद्धार सज्ज होईल फुटवरचा वाफर लॉफ करतोय डीप मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो हे पटवून देत असताना स्किट करतो या फटक्याला वाद वादली फटका सहा धावा मिळतील रवींद्र कोळीच्या पहिल्या चेंडूवर प्रतीकनं मोठ्या फटक्यानं सुरुवात केली सुपर पॉवर शॉट ट्वेंटी नाईन रन्स टू विन टार्गेट थोडं सोपं आहे समोरा प्रतीक वन्स अगेन ओ हो बॅक टू बॅक टू सिक्सेस दोन चेंडूवर दोन षटकार ठोकल्या प्रतीक उद्दार हा एक आक्रमक फलंदाज आहे आपल्या फलंदाजीना त्याने अनेक वर्ष मैदान गाजवलेत आणि आज आजारी असताना सुद्धा तो आ, या सामन्या स्पर्धेमध्ये खेळला कारण स्पर्धा मोठी होती डॉक्टरांनी थोडा आराम करायला सांगितलं होतं मात्र क्रिकेटचं वेळ आहे नसानसामध्ये असलेल्या क्रिकेट अंगामध्ये शहरलेलं क्रिकेट त्याला मैदानावर घेऊन आणलं आहे नवी ऊर्जा प्रतीकनं पहिल्या सामन्यामध्ये निर्माण केली त्यानंतर त थोडासा विकनेस त्याला आला त्यानंतर आपल्या गावासाठी खेळायचे स्पर्धा मोठी आणि प्रतीकचा झंझावत आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाला बॅक टू बॅक टू बाउंड्रीज टोटल धावसंख्या आपण इथे पाहिली तर बारा धाव आहेत ट्वेंटी दोन सिक्स पाहिल्यानंतर इथे आपण पाहतो प्रतीक शांत डोक्यानं तू क्रिकेट खेळतो सामना जिंकणं आदर्श ट्रॉफी मध्ये तुमचा संघ सेमी फायनल मध्ये गेला फायनलचा प्रवास केला तर तुमची वर्षभर चर्चा केली जाईल अशी ही ट्रॉफीज त्यानंतर मात्र रवींद्र कोळीनं बीट केलंय दोन मोठे फटके आले प्रतिक उद्दारच्या बॅटिंग लाईन अभ्यास केला तो ऑन साइडला खूप चांगला खेळतो आणि त्यानंतर बीट केलं गोलंदाज रवींद्र कोळीनं मोहा कोलीवाडा संघाचा हा गोलंदाज पुन्हा एकदा स्टिक वरून चेंडूला स्विंग करतोय दोन चेंडू मोठे फटके आले त्यानंतर उभं ठेवलं प्रतिकला कारण वारंवार मोठे फटके खेळण्याचा मोह प्रतिकला होता एंड ऑफ द ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय एकूण धावसंख्या आपण इथे पाहिली तर एकूण धाव त्या बारा आता चेंडू आणि धावांचं अंतर इथे आपण पाहूया तर आदर्श ट्रॉफी उद्या मेगा फायनलचा दिवस कोण असेल ग्रामीणमध्ये विजेता चॅम्पियन कोण असेल खुला गटामध्ये चॅम्पियन उद्याची स्पर्धा सुद्धा आपल्याला बरस काही सांगून जाईल तर अठरामध्ये करायचे तर सतरा दावा समीकरण साधं सोपं आहे खूप मोठा अनुभव ज्याच्याकडे तो नॉन इनला प्रतिक उद्धार चेतन कुठले ना सुद्धा आज इम्प्रेस केलं चेतन कुठलेला सुद्धा आपण इथे पाहिलं असेल चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून सुद्धा झाला आहे तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार गोलंदाज येतोय अजित कोळी मोहा कोलीवाडा संघ फायनल खेळतोय तिकडे कामोटे संघाविरुद्ध प्रमुख खेळाडू आज नाही आहे संधी मिळाली नांदगाव संघाला सावंत पवित्रा ड्राईव्ह करतोय सिंगल प्रतिक मात्र चेंडू सी मारिशा पार जाईल चार धावा मिळतील आनंदाचा नव चैतन्य निर्माण झाल्या नांदगाव संघाच्या पाठीराखेंमध्ये खूप चांगला क्रिकेट आजच्या दिवसामध्ये त्यांचा झाला सुरुवातीला प्रतीकचं आक्रमण त्यानंतर सांघिक भावना पाहिली संघ एकजूट झाला चांगला क्रिकेट पाहायला मिळाला आणि आज आजचा दिवस पाहायचा अजूनही सतरामध्ये तेरा बॅटची एज फलंदाज बाद पहिला धक्का मिळतोय आदर्श ट्रॉफी स्पर्धेचा दर्जा अप्रतिम आपण पाहिले लाईव्ह टेलिकास्ट ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय तर लाईव्ह टेलिकास्ट ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय खूप चांगला क्रिकेट नवीन फलंदाज आलाय इनॅट नंबर थ्री आणि फलंदाज मनीष आक्रमण बॉल ऑन आय उंचावर चेंडू आहे ओ स्लिप प्रयत्नाचं कौतुक करायला पाहिजे प्रचंड हल्ला केला होता या चेंडूवर मात्र झेल घेऊ शकला नाही झेल इथे सोडतोय आणि स्ट्रॉंग बॅटिंगचं प्रदर्शन दोन धावेनं संग पुढे सरकला एकूण धावा धाफलकावर अठरा ही धाव संख्या मनीषकडे सुद्धा ताकद आहे त्याच्याकडे कुवत आहे मोठे फटके खेळण्याची धमक सुद्धा त्यांच्याकडे आणि चांगला कॉपरेट करत असताना एकमेकाला धावसंख्या संख्या मात्र सोपी होत चालेल नांदगाव संघाला कारण येणारे चेंडू असतील चौदा आणि दहा धाव्यांची गरज चौदा मध्ये करायचे तर दा, दहा धावा फुटबॉलचा वापर केला ऑन साईडला प्रतीक खेळतोय प्रतीकने आतापर्यंत एकूण चेंडूचा सामना केलाय सात मध्ये बारा सुरुवातीला दोन मोठे फटके आले उर्वरित सर्व चेंडू डॉट खेळलाय मात्र सामना सोपा आहे नांदगाव संघाला तेरा मध्ये दहा एज लागते स्लीपला क्षेत्रक्षक तैनात निर्धाव चेंडू आतापर्यंत प्रतीक एकूण डॉट बॉल खेळलाय सहा एंड ऑफ द ओव्हर बारा चेंडूचा खेळ संपलाय एकूण धावसंख्या एकोणीस धावसंख्या फार मोठी नाही आहे मात्र एखादा चमत्कार गोलंदाजाने केलेली दहशत गोलंदाजाने केलेली गुंडगिरी जर केली तर सामन्यामध्ये शिरकाव करेल मोहा कोलीवाडा संघ बारामध्ये करायचे दहा दावा तर गोलंदाज आलाय तिसऱ्या क्रमांकावर मिलिंद कोळी आज रविवार सुट्टीचा दिवस एवन जोडी आदर्श ट्रॉफी राजू विजू मिलिंद कोळी सचोईल लॉफ करतोय डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू चाललाय यस निर्णयाची प्रतीक्षा फायनली चेंडू सीमा सीमारिषी लगत चार धावा तर मिळतील सामना मात्र हळूहळू सोपा होत चाललाय चेंडू असतील आता अकरा आणि सहा धाव्याची गरज गॉन कॅच फलंदाजबाद दहा मध्ये पाच दावा सॉरी दहा मध्ये सहा धावा दहा मध्ये करायचे अजूनही सहा दाव्याची गरज आहे नांदगाव विरुद्ध सामना आपण इथे पाहतोय मोहा कोलीवाडा संग, संघ तुमच्या संघामध्ये प्रमुख खेळाडू नसेल तर काय होऊ शकतो मात्र एकीकडे संघ फायनलचा प्रवास करतोय दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय आदर्श ट्रॉफी या, या स्पर्धेतील आपण पाहतो आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे उद्या सुपर एट मध्ये धडक कोण मारणार चर्चा जरूर केली जाईल कारण मोठी स्पर्धा आहे नामांकित स्पर्धा आहे स्पर्धेचा दर्जा खूप आहे प्रेक्षकांनाच्या प्रेमात पडलेली स्पर्धा आदर्श ट्रॉफी वीस वीस ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट्स आय एम क्रिकेटर ॲपवर आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते गोलंदाज होईल मिलिन कोळी इक्वेशन ॲनालिसिस दहा चेंडूमध्ये सहा दावेची गरज नवीन फलंदाज आला स्ट्रायकर स्ट्रायकरीनला रुपेश पाटील स्विंग करतोय सामन्यामध्ये काय होणार अजूनही चर्चा प्रेक्षक वर्गामध्ये गोलंदाज मिलिन कोळी रवींद्रि कोळीच्या कोडि... षटकामध्ये बारा धावा अजित कोळी दिला सात धावा आता मिलिन कोळीया लक्षवेधी आपण एकदा आपण मैदानाकडे एका फटक्यानं सामना फिनिश होऊ शकतो स्टेडिट ओ व्हेरी गुड कॅच हार अजूनही मानत नाही मोहा कोळीवाडा संघ याला म्हणतात क्रिकेट प्रति आपले हंड्रेड पर्सेंट योगदान कमिटमेंट केलं मी तो झेल घेणारच मी झेल सोडणार नाही कौतुक करायला पाहिजे क्षेत्रक्षक मनोज कोळी व्हेरी गुड फिल्डिंग सुप ऑफ फिल्डिंग तर स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय गणेश भुजबळ उर्फ बाबू आपल्या सुद्धा हार्दिकचं स्वागत पोदी संघाचे लेजंड क्रिकेटर आहेत तर येणारी चेंडू आणि धावांचं अंतर फलंदाज आता आपण पाहतोय निशान निशान उद्धार प्रतीक उद्धार दोन सक्य बंधू आयन मोबाईल शॉप आपण त्यांचा जरूर पनवेलला पाहणार होता त्याचे प्रोपरायटर आता मात्र गावच्या संघासाठी क्रिकेट दाखवत असताना आठ चेंडू आणि सहा धावेची गरज प्रतीकसाठी एका फटक्याचं काम आहे मात्र डिफिकल्ट करून ठेवलंय गोलंदाजांना चेंडू आणि थांबांचं अंतर इथून सामन्यातील वातावरण गरम होत होत गोलंदाज हवी असताना फलंदाजावर सामना मात्र कठीण होणार का येणारे चेंडू असतील सात सहा धावेची गरज कोण सामना जिंकणार अजूनही चर्चा या सामन्यामध्ये जर धावसंख्या थोडी मोठी असती तर आव्हान थोडं कडवं असतं आव्हान तर सोपं होत चाललंय मात्र सामन्यामध्ये गोलंदाज प्रतिकार करताना फलंदाजांना येणारे आता मात्र सात चेंडू आणि सहा धावेची गरज मिलिन कोळी सचिवणार फुलटा चेंडू प्रतिकला हा सोफा फटका अखेर सुपर एट मध्ये धडक मारली आयन मोबाईल युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ उद्या खेळणार संघ संघाविरुद्ध नऊ वाजता आपल्याला यायचे आपण याची नोंद घ्या आयोजकांकडून आपल्याला विनंती उद्धारचं आपण कौतुक करूया आजारी असताना सुद्धा तब्येत ठीक नसताना आज संघासाठी खूप चांगलं योगदान दिलं त्यांच्या संपूर्ण टीमनं तर थँक्यू व्हेरी मच नरेंद्र सर यांच्याच गावचा संघ आज युवाचा खूप चांगला परफॉर्मन्स मात्र मॅन ऑफ द मॅच चेतन खुटले एक षटक तीन विकेट आणि दोन दावा पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच सौरभ पाटील पारगाव चेतन यायचं आपण मॅन ऑफ द मॅच तर आजचा दिवस इथे समाप्त झाला जर्सी नंबर झिरो सिक्स उर्वरित तयारी आपण इथे करायचे सी फोर्स कंपनीच्या आमच्या सिक्युरिटी सुद्धा आलेत नामांकित तर आदर्श ट्रॉफीची एवन जोडी राजू विजू स्टेजशी संपर्क साधा चेतन यायचं आपण स्टेजवर आज खूप चांगला परफॉर्मन्स झाला संपूर्ण टीमचा खूप चांगली सलामी झाली गोलंदाजांचा खूप प्रवास चांगला झाला मोठी स्पर्धा आहे वेलकम कॉंग्रॅच्युलेशन चांगला खेळ झाला काय म्हणशील संघाबद्दल आज